आता सविस्तर बातम्या कोल्हापूर जिल्ह्यातील चारशे चौऱ्याहत्तर ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी आजपासून सुरू झाली आहे उमेदवारी अर्ज भरण्याचा आज पहिला दिवस होता आज पहिल्याच दिवशी थेट सरपंच पदासाठी एकशे एकोणीस उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत तर ग्रामपंचायत सदस्य पदासाठी एकशे अडतीस अर्ज दाखल झाले आहेत चारशे चौऱ्याहत्तर ग्रामपंचायतींची निवडणूक असली तरी जिल्ह्यातील आठशे पंचावन्न गावांमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे ज्या तालुक्यातील पन्नास टक्क्यांपेक्षा जादा ग्रामपंचायतींची निवडणूक सुरू असेल त्या संपूर्ण तालुक्यात आचारसंहिता लागू होते त्यामुळं आचारसंहिता लागलेल्या गावांची संख्या वाढली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील चारशे चौऱ्याहत्तर ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे निवडणूक लागलेल्या ग्रामपंचायतींचे दोन हजार चाळीस प्रभाग आहेत उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात झाली तालुका आणि मंडल अधिकारी स्तरावर निवडणुकीतील उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जात आहेत उमेदवारी अर्ज भरण्याच्या आजच्या पहिल्या दिवशी थेट सरपंच पदासाठी एकशे एकोणीस तर ग्रामपंचायत सदस्य पदासाठी एकशे अडतीस उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्तानं ग्रामीण भागातील राजकीय वातावरण अक्षरशः ढवळून निघाले थेट सरपंच पदासाठी ताकदीचे उमेदवार शोधताना गाव कारभाऱ्यांची आणि नेत्यांची दमछाक होऊ लागली आहे तर दुसऱ्या बाजूला इच्छुकांची संख्या ही मोठी असल्यामुळं उमेदवारी नेमकी कुणाला द्यायची आणि डावललं गेल्यास त्याचा होणारा राजकीय तोटा कसा असेल अशी सर्व गणितं जुळवताना नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे काही ठिकाणी स्थानिक स्तरावर बिनविरोधच्या जोरदार हालचाली सुरू आहेत सर्वच गटातटांना सांभाळून घेऊन सर्वसमावेशक चेहरा सरपंच पदासाठी देण्याचे प्रयत्न होत आहेत शिवाय ग्रामपंचायत सदस्यांच्या निवडी बिनविरोध करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत संपूर्ण ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करता येत नसेल तर किमान आपल्या प्रभागातील उमेदवार बिनविरोध व्हावेत यासाठीही जोडण्या घातल्या जात आहेत एक दोन कुटुंबांचं मतदान विरोधात गेलं तरी निकाल बदलू शकतो त्यामुळं कोण कुणाच्या बाजूने झुकणार कुठल्या उमेदवाराला कोणत्या गल्लीमध्ये जादा मतदान येईल याशिवाय जातीधर्माच्या मतांची बेरीज करून उमेदवारी निश्चित करण्याचे प्रयत्न होत आहेत भावी राजकीय समीकरणं लक्षात घेऊन फोडाफोडीच्या राजकारणाला उकळी फुटली आहे एका गटातून दुसऱ्या गटात जाऊन एका रात्रीत उमेदवारी मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत त्यातून गटातील मूळ निष्ठावंतांची नाराजी वाढती आहे निष्ठावंतांची नाराजी कुणाच्या पथ्यावर पडणार कोण कुणाचा गेम करणार कुणाला गुलाल लागणार याबद्दल पारावरच्या आता उधाण आलंय दरम्यान जिल्ह्यातील चारशे चौऱ्याहत्तर ग्रामपंचायतींची निवडणूक सुरू असली तरी आठशे पंचावन्न गावांमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे ज्या तालुक्यातील पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली असेल त्या संपूर्ण तालुक्यात आचारसंहिता लागू होते संपूर्ण तालुक्यात आचारसंहिता लागलेल्यांमध्ये राधानगरी हातकणंगले आणि गगन गगनबावड्याचा समावेश आहे त्याशिवाय दोन किंवा तीन गावांची एक ग्रुप ग्रामपंचायत असते त्यामुळं आचारसंहिता लागलेल्या गावांची संख्या वाढली आहे